ग्रहण बघताना एक काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा थोड्याशा सूचना द्याव्याशा वाटतात की सूर्य पाहणार आहे तर सूर्य पाहताना आपण थोड्या काही गोष्टींची काळजी गरजेची आहे घेतली पाहिजे. सो बेसिकली आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरणार आहोत. दुर्बीण माझ्या म्हणण्याप्रमाणे शक्यतो वापरू नका किंवा दुर्बिणीतनं प्रोजेक्शन करा. प्रोजेक्शन करताना सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की दुर्बिणीचं प्रोजेक्शन करताना दुर्बिणीमधनं बघायचं नाही आहे. दुर्बिणीची फक्त एखाद्या पांढऱ्या कागदावरती शॅडो घ्या किंवा त्याची प्रतिमा घ्या, इमेज घेण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना कुठंही दुर्बिणीला डोळा किंवा मोबाईल लावू नका. आता काही वेळेला आपल्याला नेहमी सवय असते की दुर्बिणीमधनं पाहताना आपण बघणार आहोत तर ती पूर्णपणे सोलार फिल्टर करून सोलार फिल्टर आपल्या चष्म्याचं पुढे लावू शकता. किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला आजकाल नवीन हे मोबाईलमध्ये सूर्याचा फोटो काढायला जाऊ तर सूर्याचा फोटो काढताना मोबाईलमध्ये सुद्धा सूर्य तुमचा जो आहे तो तुमच्या डोळ्यासारखीच मोबाईलला सुद्धा इजा करणार आहे. तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो, कॅमेरा खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण जसं सोलर फिल्टरचं आपण किंवा सोलर गॉगल आपण जो वापरला डोळ्यांसाठी तसं आपण एकाचं सोलर फिल्टर केलं तसंच याचा जो उरलेला भाग आहे तो सुद्धा मी काय करणार आहे, हा भाग या आपले जे कॅमेरे आहेत या कॅमेऱ्यांच्या वरती पाहिलं तर सेलोटेपने चिटकवून टाका की जेणेकरून आपण ज्यावेळेला दिसणार आहे तर त्याच्यातनं फक्त सूर्य आणि सूर्यच दिसणार आहे. आणि सूर्याचा सुंदर फोटोज घ्या आणि आमच्याबरोबरही शेअर करा.